अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। या मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक कामादेतील प्रमुख लोकप्रतिनिधी टक्केवारी घेत आहेत, त्यामुळे त्या मतदारसंघात दर्जेदार कामं होत नाहीत। याकरिता येथील आमदार बदलणं गरजेचं आहे। येणाऱ्या निवडणुकीत जनतेनं परिवर्तन करावं असं आवाहन शिवसेना नेते अतुल रावराणेंनी केलं आहे। यात्रेत शिवसेनेचे नेते अतुल रावराणे देखील सहभागी झालेत। दादा, काय सांगाल पदयात्रेत तुम्ही सहभागी झालात, काय लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आमचे जिल्हा प्रमुख, माझे सहकारी, आमच्या शिवसेनेचे नेते सन्माननीय संदेशजी पारकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही पदयात्रा सुरू आहे। आम्ही सर्वजण त्यात सहभागी झालेलो, खासदारसुद्धा आलेले आहेत, सर्वजण सहभागी झालेले आहेत। आणि हा जो ज्वलंत या भागाचा प्रश्न आहे, या जिल्ह्याचं हे प्रवेशद्वार आहे। गेले 2 वर्षापासून हा निविदांचा खेळ चालू होता, त्यामध्ये सर्वात दोषी जर असेल तर हा टिल्ल्या आमदार आहे। ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराने हे काम घेतलं, त्यावेळेला त्या ठेकेदारावर ॲडजस्टमेंट न झाल्यामुळे स्वतःच्या वडिलांना, केंद्रीय मंत्र्यांना घेऊन, गडकरींची भेट घेऊन, तिथे अंडर टेबल सेटलमेंट करून नंतर या ठेकेदाराच्या बाजूने हा उभा राहिलेला आहे। हा सर्वात दोषी जर कोण असेल तर हा टिल्ल्या आमदार आहे। आणि हा फक्त कमिशन एजंट आहे, आणि हा फक्त कमिशन खायचंच काम करतो आहे। तर आम्ही या रस्त्याचं काम हे इस्टिमेटप्रमाणे होतं आहे की नाही हे पाहण्यासाठी वैभवळी तालुक्याची एक समिती नेमणार आहोत, आणि ती याची देखरेख करेल। दादा, तुम्ही या रस्त्या संदर्भात तुम्ही असं संदेश पाठवत असेल आणि एक प्रश्न उपस्थित केला होता बांधकाम मंत्र्यांना, याबाबत तुम्ही टीका केली होती। त्यावेळी इथले जे आमदार आहेत नितेश राणे, त्यांनी तुमच्यावरती टीका केली होती की पारकर आणि राव राणे हे अगदी चव्हाणांच्या जवळचे जवळ होते, नमकहरामी केली आहे असं देखील तुमच्या पहिली होती। काय माहिती का, आम्ही दोघं नक्कीच पालकमंत्र्यांचे मित्र आहोत, त्याच्या कौटुंबिक संबंधातले आहोत, परंतु राजकारणात त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे। आमच्या भूमिकेशी आणि आमच्या पक्षाच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत। हा जो रस्ता आहे हा नॅशनल हायवेचा आहे। या टिल्ल्या आमदाराला स्वतःच्या मतदारसंघातला रस्ता हा कुठला आहेही माहीत नाही, हा राज्य शासनाचा नसून नॅशनल हायवेचा आहे। आणि ती सेटलमेंट करायला तो स्वतः गडकरींकडे बापाला घेऊन गेला होता, त्याच्यामुळे त्याला हे बोलायचा अधिकार नाही। दुसरी गोष्ट, जोपर्यंत माझे दुसरे सहकारी सन्माननीय सतीशजी सावंत हे जिल्हा बँकर होते, तोपर्यंत या टिल्ल्याच्या गाड्यांचे हप्ते व्यवस्थित भरले जात होते। पण जेव्हा सतीश सावंतांनी तो अन्याय सहन होत नाही म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली इकडे पक्षामध्ये प्रवेश केला, त्यावेळेला त्याच्या गाड्यांचे हप्ते थकले हे या जिल्ह्याला माहिती आहे, आणि ती गाडी ओढून देण्यात आली। त्याने बोलतेवेळी स्वतःची लायकी काय आहे ओळखूनच बोलावं। ओके, धन्यवाद रावराणे साहेब। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।